गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. कालच्या व्हिडिओज मध्ये आपण ख खडू ख हे मेंशन केलेलं आहे आणि या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण क क पासून सुरुवात केली आहे मेंशन लिहायला. ठीक आहे, आणि मी तुम्हाला कविता सांगितली होती पाठ करायसाठी. अग्गो बाई ढग्गो बाई ही कविता तुम्हाला लर्न करायची आहे आणि मला म्हणून दाखवायची आहे. ठीक आहे, ओके. चला आपण आता ग हा व्यंजन काढूया. Oh.
अशा प्रकारे आपल्याला ग हे व्यंजन पूर्ण एक पेज नोटबुकचा एक पेज लिहून काढायचा आहे. ठीक आहे, डाउनलोड मध्ये आणि वाचन सुद्धा करायचं आहे. ग ग शेतात आपण टाकलेलं आहे ना बीज, पराठीचं बीज, तुरीचं बीज टाकलेलं आहे ना, दाणे असतात बीजाचे, ते बीज आपण टाकतो आणि त्यानंतर त्यामध्ये पाऊ पाणी टाकल्याने नंतर त्यामधून झाड निघतात. तर ते बीज काय कविता आपण बघूया. सुशील पगारिया यांनी लिहिलेली. इथं काय रुजतं मातीखाली निसत, पाण्याने भिजत, इथं आहे इमल सुरेखच बीज. इथं काय रुजत मातीखाली निसत, पाण्याने भिजत, इथं आहे इमल सुरेखच बीज. एवढासा को हळू जेईवर, एवढासा को हळू जेईवर, सूर्य म्हणे त्याला माझा हात धर. एवढासा को हळूच येईल वर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. अंगाई गान वारा गाईल त्याला, झुलता झुलता पण येईल त्याला. अंगाई गान वारा गाईल त्याला, झुलता झुलता पण येईल त्याला. इवल्याच्या रोपाचं झाड होईल छान, इवल्याच्या रोपाचं झाड होईल छान, फुला फळांनी कवी सुशील पगारिया यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर कवी म्हणतात की इथं काय रुजत मातीखाली निसत, पाण्याने भिजत, इथं आहे इवलं सुरेख सबीज. तर इथं काय रुजतं मातीखाली भिजतं, कवी म्हणत आहे की इथं काय रुजतं आणि ते मातीखाली भिजतं. जो दाणा आहे आपण तो कुठे टाकतो, मातीखाली टाकतो आणि मग तो पाण्यानं भिजतो. आणि तो पाण्यानं भिजल्यानंतर, इथं पाण्यात भिजल्यानंतर त्यातून सुरेखच असं बीज निघतं. इथं आहे इवलसं बीज, म्हणजे मातीखाली काय आहे, इवलसं बीज आहे. आणि मग एवढासा को हळूच येईवर, मग तो पाण्यानं त्यातून छोटासा कोंब बाहेर येतो आणि मग सूर्य म्हणेल त्याला की माझा आदर. मग सूर्याच्या प्रकाशाने तो मोठा होतो. छोटंसं बीज असते त्याला एक कोंब येतं आणि मग तो सूर्याच्या प्रकाशाने थोडा मोठा वाढत जातो. ते थोडं कोंब मोठं होतो, त्याला दोन पानं येतात, असं करता करता ते थोडं मोठं उभी होतात. अंगाई गाणं वारा गाईल त्याला. आता त्या छोट्या शब्दी झाला, अंगाई कोण गाते, वारा गाते. आणि असंच तो झुलता झुलता, अंगाई गाणं वारा गाते आणि तो वाऱ्याच्या झुलता झुलता पानं येते त्याला. मग त्याला पानं येतात, मग तो वाऱ्यावर झुलता झुलता त्या छोट्याशा रोपट्याला पानं येतात. इवल्याच्या रोपाचं झाड होईल छान, फुला फळांनी बहर येतात. ते छोटस इवलसं जे रोपट आहे त्याचं छान झाड होईल आणि ते झाड फुला फळांनी बहरून जाईल, असं कवी म्हणत आहे. तर ही छोटीशी कविता आहे, ती तुम्ही पाठ करायची. इथं काय दिसतं मातीखाली दिसतं, पाण्याने दिसतं, इथं आहे इवलं सुरेखच बीज. एवढासा को हळूच येईल वर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात. अंगाई गाणं, अंगाई गाणं वा
दुलताळ झुलता झुलता पान इवलात येतील त्याला. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान फुला फळांनी परेल रान. ठीक आहे, तर अशी ही कविता आहे, ते तुम्ही पाठ करायची आणि होमवर्क देऊन काढायचं. ठीक आहे, बाय.